नमस्कार, माझं नाव डॉक्टर स्नेहल ठमके. आय एम अ कन्सल्टंट सायकायट्रिस्ट इन मुंबई अँड अ प्राऊड टायटल विनर ऑफ मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन 2021. माझा जन्म महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला आहे. माझे फादर वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमधून रिटायर्ड झालेत आणि मदर इज अ होममेकर. माझं प्रायमरी एज्युकेशन पण त्याच गावात झालेलं. खूप स्वप्न होते मनात, काहीतरी मोठं करावं असं नेहमी इच्छा असायची. आईबाबांची स्वप्न पूर्ण करायला मी नागपूरला गेले आणि तिथे जाऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS पूर्ण केलं. मग सायकॅट्री सब्जेक्ट आवडायला लागला तर सायकॅट्रीमध्ये PG करायला राजस्थानला गेले. 3 वर्ष तिथे राहून माझे स्वप्न पूर्ण करायची तीव्र इच्छा होत गेली आणि 2017 साली मी सिटी ऑफ ड्रीम्स मुंबईमध्ये आले. ग्लॅमर वर्ल्ड, फॅशन हे सगळ्याबद्दल खूप नॉलेज नव्हता, पण ह्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं आहे हे मात्र खूप स्ट्रॉंग इच्छा होती. मग काय, स्वतःला केलं एनरोल मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन 2021 साठी आणि एनरोल करायला केलंच तर मग ट्रेनिंग घ्यावीच. तर ॲब्सोल्यूट L Academy मधून मी ट्रेनिंग सुरू केली. तिथे पब्लिक स्पीकिंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, क्वेश्चन आन्सर सगळं प्रिपेअर करावलं मला. आणि आता एनरोल केलं तर म्हटलं एकदा पोर्टफोलिओ पण बनवून घ्यावं. मग फोटोग्राफरला भेटले, एक पोर्टफोलिओसाठी शूट केला आणि अनएक्सपेक्टेडली फोटोज इतके चांगले आलेत. सो कॉन्फिडन्स वाढत गेला. मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशनचं ग्रँड फिनाले होतं नोव्हेंबरमध्ये दिल्लीला. आणि हे सगळं फिनालेसाठी जे प्रेपरेशन होतं त्याच्यामागे फॅमिलीचा सपोर्ट आणि खूप एफर्ट्स लागले. फिटनेस ट्रेनिंग, पॅजंट ट्रेनिंग आणि घरचं सपोर्ट हे सगळं 9 to 5 जॉबसोबत खूप खूप डिफिकल्ट होतं. पण ऑब्व्हियसली घरांचा इतका सपोर्ट होता आणि सगळे फॅमिली मेंबर्स सोबत होते. ह्यामध्ये माझी फॅमिली, त्यांचे सॅक्रिफायसेस, त्यांचा सपोर्ट तर होताच, पण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा सपोर्ट म्हणजे मला वाटतं माझं एज्युकेशन. आणि ह्या एज्युकेशनची नीव जे आहे तो ठेवला आहे आपल्यासाठी, माझ्यासाठी माझ्या सावित्रीबाई फुलेंनी. त्याचा सगळा श्रेय जातो सावित्रीबाई फुलेंना. जर त्यांनी त्या काळात आपली सॅक्रिफाईस नसती दिली आणि आजच्या विमेनसाठी इतकं काही नसतं केलं, शी इज द फर्स्ट फिमेल टीचर आणि शी इज अ रिफॉर्मर अँड ॲक्टिव्हिस्ट, आणि त्या काळात जर त्यांनी इतकं सॅक्रिफाईस नसतं केलं तर मला नाही वाटत की आजच्या काळात कुठलीही स्त्री ह्या पदावर पोहोचू शकली असती. तर सगळ्यांना माझ्याकडनं सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.